बेकायदा पार्किंग वर महापालिका करणार दंडात्मक कारवाई. ठाणे महानगरपालिकेच्या रेंटल हाऊसिंग योजनेतील घरांमध्ये बोगस भाडेकरू राहत असल्याची धक्कादायक बाब उघड. भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी आमदार संजय केळकर यांची वर्णी. शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात वया वाटप उपक्रमाचे आयोजन. ठाण्याच्या सावरकर नगर परिसरात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या सावरकर नगर परिसरात जवळजवळ 20 ते 25 वर्ष जुन्या म्हाडाच्या चाई आहेत. आराधना सोसायटीच्या बाजूला असणाऱ्या म्हाडा वसाहतीमध्ये भोसले परिवार राहत आहे. या चाई श्रीमती भोसले व त्यांचा परिवार गेल्या 20 वर्षापासून या घरात वास्तव्यास आहे. आज सकाळी भोसले परिवार साखर झोपेत असताना या घरावरील सिमेंटचे पत्रे व लोखंडी अँगल या परिवाराच्या अंगावर पडले. या श्रीमती संपदा भोसले, सिद्धेश भोसले व सुयश भोसले हे तिघे जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्य सुरू करून जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पावणे 7:30 दरम्यान झालं, म्हणजे वरनं पूर्ण कवले मधला जो अँगल असतो तो पूर्ण फॅन्सकट खाली आला, त्यामुळे ते पायावरती मला जरा शॉक लागला आणि माझ्या भावाला डोक्याला लागलं. ते पूर्ण इथे 12% पडले आणि मम्मीच्या हाताला लागलं आहे, कमरेला थोडं घास पडलं आहे आणि जरा डोक्याला अशी हे स्क्रॅच करायला. किती वर्ष झालं किंवा तुम्ही झोपलेले होते? हां, झोपलेले होते. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. शहरातील बेकायदा पार्किंगवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करून सेकंड हँड गाड्यांची विक्री करणारे कार मॉल, वाहनांची सजावट करणारी कार डेकोरेटर सेंटर आणि गॅरेज मालकासह रस्त्यांवर बेकायदा वाहने पार्क करणाऱ्या वाहनांच्या विरोधात धडक कारवाई होणार आहे. 150 ते 20,000 रुपये पर्यंतचा दंड ठोठावला जाणार असून पालिका आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक ही कारवाई करणार आहेत. ठाणे शहरातील LPS रोड, टिपटॉप प्लाझा शेजारचे रस्ते आणि फ्लॉवर व्हॅली येथील सर्व्हिस रोड यासह अनेक रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहन दुरुस्ती, विक्री आणि सुशोभीकरणाचे व्यवसाय सर्रास चालतात. सर्वसामान्य ठाणेकरांनी नो पार्किंग मध्ये वाहने उभी केली तर वाहतूक पोलीस तातडीने कारवाई करतात, परंतु रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. अरे राजीव यांनी 5 वर्षापूर्वी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या व्यावसायिकांना दणका दिला होता, परंतु त्यांनी पुन्हा रस्त्यावर बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. या व्यावसायिकांवर पालिकेने घसघशीत दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव 2007 आणि 2011 साली केला होता, परंतु त्यात यश आले नाही. आता पुन्हा बेकायदा पार्किंग, कार डेकोर विक्री आणि गॅरेजवर कारवाई होईल का असा सवाल केला जात आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाणे महानगरपालिकेच्या रेंटल हाऊसिंग योजनेतील घरांमध्ये बोगस भाडेकरू राहत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. धोकादायक आणि कोसळलेल्या इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी ठाणे महापालिकेने रेंटल हाऊसिंग योजनेतील घरे नामपात्र भाड्यावर उपलब्ध करून दिली, परंतु भाडेकरूंनी या घरांसाठी दुप्पट भाडे घेऊन या घरांमध्ये बोगस भाडेकरूंना घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेच्या मूळ उद्देशाचा आधीच
फज्जा उडाला असताना या नव्या भाडेकरूंच्या नव्या प्रतापामुळे पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. ठाणे शहरातील विविध भागातील दुर्घटनाग्रस्त इमारतींमधील कुटुंबे रस्त्यावर आल्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना वर्तक नगरच्या रेंटल हाऊसिंग योजनेतील घरे उपलब्ध करून देण्यात आली. बाजार भावानुसार या घरांचे भाडे 8,000 रुपये होते. परंतु इथे वास्तव्याला येणारी कुटुंबे गरीब असल्याने कोणतेही डिपॉझिट न घेता केवळ 2,000 रुपये भाडे आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. परंतु हे घर पदरात पडल्यानंतर 25,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये भाडे आकारून तिथे बोगस भाडेकरू घुसवण्याचे प्रकार काही कुटुंबांनी केले आहेत. या भाड्याचा कच्चा करार करून मूळ भाडेकरू भलत्याच ठिकाणी वास्तव्याला गेले आहेत. रेंटल हाऊसिंग योजनेत असे बोगस भाडेकरू घुसवणारे दलालच इथे सक्रिय झाल्याची माहिती सुद्धा हाती आली आहे. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. टीजीएसबी ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. टीजीएसबी सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी आमदार संजय केळकर यांची वर्णी लागली आहे. मागील 2.5 वर्ष रिक्त असलेल्या आणि 2 गटात शहर अध्यक्ष पदासाठी जुंपलेल्या भाजपला अखेर ठाणे शहर अध्यक्ष मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांची शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे. शहर भाजपातील गटातटाचे राजकारण बाजूला सारून सर्वांना एकत्र आणून पक्षाची मजबूत बांधणी करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 2 वर्षापूर्वी परिवहन समितीच्या सभापती निवडणुकीच्या वेळेस भाजपच्या एका सदस्याने लोकशाही आघाडीच्या पडद्यात आपले मत टाकल्याने शिवसेनेच्या हातून परिवहनच्या चाव्या निसटल्या होत्या. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत याचे खापर भाजपाचे तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्यावर फोडण्यात आले होते. त्यांना त्यांच्याच कार्यालयात धक्काबुक्की आणि शिवीगाळही झाली होती. विशेष म्हणजे यात पाटणकरांवर शहर अध्यक्ष पदाची धुरा होती. परंतु त्यांनी तयार केलेल्या कार्यकारिणीवरही काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमहापौर पद आणि शहर अध्यक्ष पदही त्यांना सोडावे लागले होते. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी मंत्री राम नाईक यांची समितीही गठीत करण्यात आली होती. परंतु या समितीने आपला अहवाल शेवटपर्यंत गोपनीय ठेवून कोणावरही कारवाई केलेली नाही. परंतु या घडामोडीत शहर भाजपात 2 गट असल्याचे उघड झाले होते. तेव्हापासून या 2 गटांमध्ये शहर अध्यक्ष पदासाठी सुद्धा रस्तीखेच सुरू होती. मधल्या काळात पक्ष श्रेष्ठींनी संपूर्ण कार्यकारिणीही बरखास्त केली होती. विशेष म्हणजे शहर अध्यक्ष नसतानाच भाजपाने निवडणूक लढल्या तरी देखील शहर अध्यक्ष पदाचा गुंता सुटत नव्हता, तो अखेर काल सुटला आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात वयावाटा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातील जवळजवळ सर्व शाळा व महाविद्यालयांचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या पुस्तके महागली आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या मुबलक दरात देण्याच्या उपक्रमाचे आयोजन शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख श्री प्रकाश पायरे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती नरेश मस्के, नगरसेवक हिराकांत फर्डे, नगरसेविका सौ पाटील सह शिवसैनिक व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरीही आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.